पदार्थ आंबवून खाणे ही अतिशय जुनी पारंपरिक पद्धत आहे. या आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या पदार्थाचं पोषण मूल्य जादुई पद्धतीने कैकपटीने वाढतं हे आता सिद्ध झालेलं आहे. भारतातच नाही तर जगातल्या कित्येक भागामध्ये ही फर्मेंट करण्याची पद्धत फार पुरातन काळापासून वापरली जाते आणि अशा फर्मेंट केलेल्या पदार्थांची यादीच्या यादी आपल्याला ह्याच्यामध्ये देता येईल. इजिप्तमध्ये पहिल्यांदा ओरिजिनेट झालेला सोअरडो आहे जो आता हल्ली आपल्या भारतात सुद्धा सगळीकडे इझिली अवेलेबल असतो. थाई सॉमटम म्हणजेच फर्मेंटेड पपया सॅलड, फ्रेंच सॉरक्रॉट, जॅपनीज मिसो, मेक्सिकन टेपाचे, कोरियन किमची अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, कांजी आहे, डोसा आहे, इडली, ढोकळा, हांडवो असे कितीतरी पदार्थ आहेत जे आंबवून बनवले जातात. काय व्हायचं माहिती का, पूर्वीच्या काळी हे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी आंबवले जायचे, पण पुढे जाऊन स्टडीज मध्ये असं लक्षात आलेलं आहे की ही जी फर्मेंट करण्याची प्रक्रिया आहे ती आपल्या प्रकृतीसाठी, आपल्या आतड्यांमधल्या गुड बॅक्टेरियाज वाढण्यासाठी अतिशय चांगली प्रक्रिया आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ना अशाच माझ्या काही फेवरेट रेसिपीज आपण बघणार आहोत, तर त्या रेसिपीज त्याच्या आपल्या आरोग्यासाठी फायदे सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कुपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. त्याच्या आधी आपण ही फर्मेंटेशनची प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं त्या पदार्थांमध्ये ते बघूया. ही जी फर्मेंटेशनची प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये आपण त्या पदार्थामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये आपल्या आतड्यांसाठी गरजेचे असलेले गुड बॅक्टेरिया, यीस्ट आणि फंगाय तयार होतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आणि हे होताना त्या पदार्थामध्ये जी काही रासायनिक प्रक्रिया होते त्यामुळे त्या पदार्थाचं पोषण मूल्य दुपटीने तिपटीने वाढतं, जादुई पद्धतीने वाढतं. या पदार्थांमध्ये काही रासायनिक प्रक्रिया होते त्यामुळे या पदार्थांमध्ये असणारं जे प्रथिन असतात किंवा प्रोटीन्स असतात ते पचायला हलके होतात आणि त्याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन सी, आयर्न, झिंक असे विटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा तयार होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, विटॅमिन बी 12. आपल्या व्हेजिटेरियन लोकांच्या जेवणामध्ये विटॅमिन बी 12 ची कमतरता असण्याचा धोका फार जास्त असू शकतो. तर तुम्ही या फर्मेंटेड पदार्थांचा जर तुमच्या आहारात समावेश केला तर तुमची ही विटॅमिन बी 12 ची कमतरता दूर व्हायला नक्कीच मदत मिळेल. आणि याच रासायनिक प्रक्रियेमुळे या पदार्थांमध्ये असणारी प्रथिनं ही पचायला हलकी सुद्धा होतात आणि या प्रक्रियेमध्ये जे अमायनो ऍसिड्सचं जे प्रोफाईल तयार होतं ना, तर ते हे अमायनो ऍसिड्स आपल्या शरीरामध्ये फार चांगल्या पद्धतीने शोषले जातात. त्यामुळे तुमचं गट जर अनहेल्दी असेल, पोटाच्या काही तक्रारी असतील, पचन संस्थेच्या काही जुनाट तक्रारी असतील, तर तुम्ही या फर्मेंटेड फूड्सचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. आणि हा समावेश करताना एक सल्ला असा असेल की फर्मेंटेड पदार्थ हे तुम्ही ब्रेकफास्टला किंवा लंचमध्ये घ्या, तुम्ही रात्री खाण्याचं टाळा. कारण काही काही लोकांना जर हे पदार्थ नीट पचले नाही तर ऍसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे तुमच्या तब्येतीनुसार ब्रेकफास्टला आणि लंचमध्ये खाण्याचं ट्राय करा. आजकाल काय आहे माहिती का, इन्स्टंटचा जमाना आहे, त्यामुळे पदार्थ तुम्ही इडली खाता, डोसा खाता, पण हे पदार्थ योग्य रीतीने फर्मेंट केलेले आहेत का हे तुम्ही बघत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने फर्मेंट केलेले पदार्थच जर तुम्ही खाल्ले तरच ते तुमच्या शरीराला फायदेशीर ठरेल. तर असे पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पहिला पदार्थ आहे अतिशय स्वस्त, मस्त, पौष्टिक, पारंपरिक भाताची कांजी. नॅचरली फर्मेंट झाल्यामुळे याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च निर्माण होतो. आता हा रेझिस्टंट स्टार्च म्हणजे प्रोबायोटिकचं काम करतं आणि मग प्रोबायोटिकमुळे आपल्या आतड्यांची हेल्थ उत्तम राहते. ब्लड शुगर लेवल मध्ये सुद्धा चढ उतार होत नाही. भरपूर फायबर्समुळे थोडं खाल्लं तरी पोट भरतं आणि बराच वेळ भूक लागत नाही. अंतर्गत सूज कमी होते. शरीरातले विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर टाकले जातात. ऍसिडिटी, पोट गुबारणे सारखे त्रास कमी होतात. आज मी कोकणातले जे राता नावाचे लाल तांदूळ असतात ते वापरणार आहे. तुम्ही याच्यासाठी तुमच्या लोकली अवेलेबल असलेला कुठलाही तांदूळ वापरू शकता. शक्यतोवर अनपॉलिश्ड वापरला तर तो उत्तम पर्याय आहे. तर अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवायचा, साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं,
आणि याचा भात शिजवून घ्यायचा. ही कांजी शिळ्या भाताची छान लागते. दुपारच्या जेवणात हा भात खाऊन झाला की रात्री साधारण 9-9:30 बेताला उरलेला भात एका काचेच्या बोल मध्ये ठेवायचा. तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यात केलेलं उत्तम, पण मी काचेच्या बोल मध्ये करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचं आणि हा भात आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं. भात थोडा चेचून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. 1/2 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1/2 चमचा हिंग घालायचंय आणि चवीनुसार मीठ घालायचंय. हे सगळं छान मिक्स करायचंय आणि झाकण ठेवायचंय. रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचंय. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाताची कांजी एकदम रेडी आहे. याची चव अप्रतिम लागते. हे फर्मेंट झाल्यामुळे याच्यामध्ये B12 सुद्धा तयार होतं आणि ह्याची छान आंबटसर चव होते. हे आपल्याला पाण्यासकट खायचंय. 1 मोठा चमचा बारीक गावरान मोहरीची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे. आपण इथे बारीक गावरान मोहरीच वापरायची आहे. त्याची चव छान लागते आणि कांजी फर्मेंट व्हायला त्याच्यामुळे मदत होते. 1 मोठा बीट आणि 2 छोट्या गाजराचं साल काढायचं आहे आणि त्याच्या अशा छान लांब लांब सारख्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. कांजी बनवण्यासाठी आपण काचेची बॉटल वापरणार आहोत. ही गरम पाण्यामध्ये उकळून व्यवस्थित स्टराईल करून घ्यायची आहे. आता ह्याच्यात सगळ्यात आधी मोहरीची पावडर घालायची आहे. कांजी बनवण्यासाठी सहसा प्युअर मीठ वापरतात, म्हणून मी इथे 2 चहाचे मोठे चमचे भरून पिंक हिमालयन सॉल्ट ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि अगदी 1 छोटासा चमचाभर तिखट घालायचंय. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये 1/2 बाटली भरेल एवढं पाणी घालायचंय आणि हे स्वच्छ चमच्याने ढवळून घ्यायचंय. यातलं मीठ पाण्यामध्ये विरघळलं पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये गाजराच्या आणि बीटाच्या आपण फोडी घालूया. बाटलीचा आकार आपल्याला जरा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे गाजर आणि बीटाच्या फोडी घातल्यावर सुद्धा आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालता यायला पाहिजे. आणि गाजर आणि बीट बुडल्यावर सुद्धा वर साधारण 1 बोटभर पाणी राहिलं पाहिजे. इतकी मोठी बाटली आपल्याला घ्यायची आहे आणि ह्याला स्वच्छ कपड्याने बांधून ठेवायचं आहे. तुमच्याकडे दोरी नसेल तर तुम्ही रबर बँड लावलं तरी चालेल. या बाटलीला स्वच्छ कपडाच बांधायचा आहे, कारण फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होणारी एअर बाहेर पडायला पाहिजे. झाकण लावू नका, नाहीतर मग ते फर्मेंट होण्याच्या ऐवजी खराब होईल. आणि आता ही बाटली तुमच्या घरामध्ये जिथे कुठे थोडंसं जरी ऊन येतं किंवा जिथे उबदार जागा आहे अशा जागी ही बाटली आपल्याला ठेवायची आहे. ही कांजी तयार व्हायला साधारण 3-5 दिवस लागतात. तुमच्याकडे उकाडा किंवा गर्मी किती आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे. माझ्याकडे साधारण 3 दिवसात ही कांजी तयार होते. कांजी दररोज एकदा ढवळून घ्यायची आहे. मस्त पौष्टिक बीटरूट आणि गाजराची कांजी तयार आहे. ही कांजी तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा घेऊ शकता. 1 चहाचा कपभर कांजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर घेऊ शकता. कशी घ्यायची ते बघूया. तयार कांजी गाळून घ्यायची. तुम्हाला जर थंड आवडत असेल तर यात मस्त बर्फ घालायचा आणि गाळलेली कांजी घालायची आणि ती प्यायची. याच्यामध्ये घातलेले गाजर आणि बीटचे जे तुकडे आहेत ते छान मुरलेले असतात. हे आपण सॅलडमध्ये वापरू शकतो किंवा तुम्ही जेवताना तोंडी लावणं म्हणून हे खाऊ शकता. 1 मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या लाल तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे. 2:1 प्रमाण घेतलंय आणि ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मेथी दाणे घालायचे. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि 4-5 तास भिजवायचंय. इतर वेळी आपण 2-3 तास भिजवलं तरी चालतं, पण हे आपल्याला 4-5 तास भिजवायचंय. त्यामुळे उद्या जर तुम्हाला इडली करायची असेल तर तुम्ही आज सकाळी हे भिजायला ठेवायचं. याच्यावर झाकण ठेवून याला भिजू द्या आणि संध्याकाळी 5-6 बेताला हे छान भिजलेलं आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. हे थोडंसं दळदार किंवा रवाळ वाटायचंय आपल्याला. आता तुम्ही जर बघितलं तर हे थोडंसं घट्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे पाणी घालू शकता. आता ह्याची योग्य कन्सिस्टन्सी झाली की आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचंय
आणि आपल्याला ह्याला 12 ते 15 तास फर्मेंट करायचे. याला फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे संध्याकाळी फर्मेंट करायला ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे छान फर्मेंट होतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे आणि मीठ आपण याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे. आता हे परत एकदा थोडस ढवळून घ्यायचंय. एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी घालून तिथे वाफ यायला ठेवलेलं आहे. तयार मिश्रण आपण इडली पात्राच्या प्लेट्स मध्ये भरूया आणि हे साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला इडली पात्रामध्ये वाफलवून घ्यायचंय. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता 15 ते 20 मिनिटांनी मस्त इडल्या तयार आहेत. याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे वापरायची गरज नाहीये. हे खूप छान फर्मेंट झालेलं आहे. साधारण 5 मिनिटं गार झालं की इडल्या पटापट सुटतात. आता बघितलं का किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली झालीये. ही गरम गरम लुसलुशीत इडली तुम्ही सांबार किंवा हिरव्या चटणी बरोबर एन्जॉय करू शकता. तर आता मी सांगितलेले पदार्थ तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा. आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.